हेलो स्टूडेंट्स, आई एम डाने मैडम। दिस ईयर आई एम गोइंग टू टीच इंग्लिश सब्जेक्ट। आई होप यू ऑल आर एट होम एंड सेफ। फर्स्ट आई रिक्वेस्ट यू, प्लीज डू नॉट गो आउटसाइड, बी सेफ एंड टेक प्रिकॉशन। वी नो दैट बिकॉज ऑफ क्वारंटाइन पीरियड सो वी मिस्ड समर वैकेशन एंड we don't know our college when to start. So I hope this quarantine period you are having best time to practice study at home. So today I am teach you English textbook second unit second poem standard 12 Indian Weavers page number 100 Sarojini Naidu. This poem is written by Sarojini Naidu 1879 to 1949 as a political activist, feminist and the first Indian woman who became the president of Indian National Congress. She was an important figure of Indian struggle of independence. Sarojini Naidu's work as a poet earned her the sobriquet of Nightingale of India. Nightingale means a small brown bird that has a beautiful song. Sarojini Naidu was a poet and she had a singer, so she called a Nightingale of India. Later, she became the governor of the United Province in 1974. सरोजिनी नायडू ह्या एक स्त्रीवादी राजकीय प्रतिभा असलेलं व्यक्तिमत्व होतं। स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या। इंडियन वीवर्स इज अ शॉर्ट पोएम वेअर द पोएट टॉक्स अबाउट थ्री टाइप ऑफ गारमेंट दॅट द वीवर्स वेव ऑफ थ्री पर्टिक्युलर टाइम्स ऑफ अ डे। इस स्टांजा ऑफ द पोएम रिप्रेझेंट द थ्री इम्पॉर्टंट इव्हेंट्स ऑफ ह्युमन लाईफ। First, birth means childhood. Second, adulthood means younger generation. And last, death means old age period. The colors mentioned in the stanza are very significant as they indicate the moods related to the events. ही कविता अतिशय महत्त्वाची आहे असं मी म्हणते, कारण यामध्ये अतिशय प्रकर्षाने मानवी जीवनाची सुरुवात, मानवी जीवनाचे रंग ते मानवी जीवनाचा शेवट अशा तीन टप्प्यात ही कविता आपल्यासमोर मांडण्यात आली आहे। ह्या थ्री स्टेजेस ऑफ ह्युमन लाईफ, थ्री टाइप्स ऑफ ग्रोथ टाइम, व्हरायटी ऑफ कलर्स हाच ओव्हरऑल पॅटर्न आहे। जीवनातील तीन वेगवेगळे काळ, त्या तीन काळाशी संलग्न केलेले तीन वेगवेगळे कपडे, वेवर जो आहे तो क्रिएटर विश्वाचा निर्माता याला रेफर केलेला आहे। इंडियन वीवर्स, लुक इन युअर टेक्स्ट बुक फर्स्ट स्टांजा। वीवर्स हॅव्हिंग ऍट ब्रेक ऑफ डे, व्हाय डू यू वेव अ गारमेंट सो गे ब्ल्यू ऍज द विंग ऑफ अ हालसियन वाईल्ड। Halcyon means kingfisher. Kingfisher, a bird which has a bright colorful blooms. We wave the robes of a newborn child. मानवी जीवनाची सुरुवात आनंदाने, उत्साहाने फ्रेश सुरुवात होते, तशी सुरुवात या कवितेची। सरोजिनी नायडू म्हणतात, हे विणकरांनो, तुम्ही सकाळी सकाळी अगदी सूर्योदयाच्या काळ सुरुवातीलाच एवढ्या आनंदाने कसा काय एवढा कपडा विणू शकता, आणि तोही कपडा तर कसा आहे, एकदम निळा, तेजस्वी, त्या किंगफिशरच्या पंखासारखा वैभवशाली, ग्लोरियस आहे। आणि तो एका नवीन जीवनाची चाहूल देणारा आहे, नवजात बालकाचा आनंद त्याच्यावर आहे। याच्यातून कवियत्रीला मानवी जीवन कसं सुरू होतं, निर्माता किती आनंदाने कुठकुठल्या भावनेने ते कशा पद्धतीने सुरू करतो त्याबद्दल सांगितले। येथे कवियत्री म्हणते, जो वेवर आहे तो न्यूबॉर्न चाइल्डसाठी लागणारा कपडा विणतोय आणि दडलेला अर्थ विश्वर एका नवीन जीवनाची निर्मिती करतोय, आणि तो कशा पद्धतीने करतोय आणि किती फ्रेश आहे, किती आनंददायी आहे
आणि कशा प्रकारचं वैभव आहे याच्यासाठी किंगफिशर अतिशय सुंदर दिसणारा पक्षाची उपमा देते. किंगफिशर अ ब्राइट किंगफिशर अ बर्ड विच हॅज अ ब्राइट कलरफुल ब्लूम्स ब्लूम्स सॉफ्ट फीदर्स. तर ही आहे जीवनाची सुरुवात. We were waving at break of day. Why do you wave a garment so gay? Gay means आनंदाने. हा निर्माता हा विनकर अगदी सकाळी सकाळी हे विनायला सुरू करतोय आणि मला आश्चर्य वाटतंय तो एवढ्या आनंदाने आनंदाने आणि मला आश्चर्य वाटतंय तो एवढ्या आनंदाने का बरं विनतोय. कारण नवनिर्मितीचा आनंद नवीन जीवनाचं स्वागत हे यातून प्रतिबिंबित होतंय. आणि पोएट आपल्याला थोडस पुढे आणतोय आणि तो म्हणतोय वी वर वेविंग ऍट फॉल ऑफ नाईट. What is the mean by at fall of night? At fall of night means evening, dusk time, सायंकाळची टाइम वेळ. अतिशय प्रसन्न अशी सायंकाळची वेळ असते. सूर्यास्त होत असतो, सगळे लोक आपापल्या घराकडे निघालेले असतात, घराकडे पाखरांची सुद्धा गडबड चाललेली असते. हा जो सायंकाळ फ्रेश टाइम असतो या टाइमला इथे रेफर केलेला आहे. Why do you wave a garment so bright? आणि अशा भव्य सायंकाळी एवढी तेजस्वी गार्मेंट तू का वेव करतोय? त्याची उपमा कशाशी केले? त्याचं वर्णन कशाशी केलंय? Like the plumes of the peacock, purple and green. एखाद्या मोरासारखं. मोर हा फक्त पक्षी नाही तर तो राष्ट्रीय पक्षी आहे. तो रॉयल सिम्बॉलिझम आहे. त्या उदाहरणा उदाहरण येथे सांगितलं आहे. पर्पल अँड ग्रीन वैभव आणि समृद्धीचं प्रतीक आहे. कवयित्रीला येथे आपल्याला सांगायचे माणसाचं तारुण्य कसं असतं? अगदी सायंकाळ वाटावी असं असतं. अतिशय वैभवशाली अस समृद्ध फ्रेश जसं एखादी नववधू आहे, एखादी राजकन्या आहे आणि तिचा विवाह होणार आहे आणि त्या विवाहात वापरलं जाणारं कपडा अतिशय आकर्षक वैभव संपन्न असा कपडा हा वेवर विणतोय. म्हणजे विश्वराणी मानवी तारुण्यात एवढं असं प्रिन्सेस सारखं ब्राईट ब्लूम भव्य दिव्य युथ टाइम आपल्याला दिलाय आणि तो विणतोय. तशा प्रकारची टाइम फ्रेम आपल्या जीवनात दिलेली आहे. लास्टांजा आपल्या जीवनाचा शेवट कसा होतो, तो विणकर कशा पद्धतीने हा काम करतो ते सांगितले. वी वर वेविंग सोलॉन अँड स्टील. What do you wave in the moonlight? What do you wave in the moonlight? कवयित्री म्हणते, वेविंग जे चाललंय ते अतिशय स्टील शांत आहे, निवांत आहे, रुक्ष आहे. What do you wave in the moonlight? चील. एवढ्या शीतल चंद्राच्या प्रकाशात काय विणलं जातंय? Hot as a feather and fight as a cloud. We wave dead man's फनरल श्राउड. एखाद्या पांढऱ्या शुभ्र पक्षाच्या पंखासारखं किंवा पांढऱ्या शुभ्र एखाद्या ढगासारखं. पांढरा हा रंग ओल्ड एजचं प्रतीक आहे. फाईट क्लाऊड हा फ्रुटलेस जस्ट अबाउट नथिंग असा आहे. पांढरे फट्ट दिसणारे ढग हे काय पाऊस पाडत नसतात, हे विनाकारण असतात, फक्त धूर असतो. तसा काहीतरी हा कपडा विणला जातोय. पांढरा शुभ्र जसा की एखाद्या फाईट फेदर किंवा फाईट क्लाऊड सारखा आणि तो कपडा कशाचा आहे? वी वेव अ डेड मॅन्स फनरल श्राउड. वी वेव अ डेड मॅन्स फनरल श्राउड. आणि मृत लोकांच्या शरीराला गुंडाळण्यासाठी कपडा वापरला जातो तो आम्ही विणतोय. याच्यातून विणकर आणि क्रिएटर ह्युमन लाईफ अँड ह्युमन स्टेजेस अतिशय छानपणे कवित्रीने मांडले आहेत. शेवट असा होतोय, हा विणकर आहे हा क्रिएटर माणसाचं मरण सुद्धा तयार करून ठेवतो, त्याची सुद्धा तयारी करून ठेवतो आणि अगदीच
मानवाचा शेवट अगदीच वाईट, अगदीच स्थिर, चीर वृक्ष असतो. आणि इथे ही पोयम संपते. ती तुम्हाला कशी वाटली? थँक्यू.